नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासमोर पान मसाला मोदक ही रेसिपी घेऊन येत आहे। तर मग आपण साहित्य बघूया। इकडे मी व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतलं आहे। आधी हे बघा, पाणी उकळत ठेवू। त्याच्यावरती मी ही छोटीशी कढई किंवा तुम्ही वाटी ठेवू शकता आणि त्यात हे चॉकलेट मेल्ट करण्यासाठी ठेवू शकता। हे बघा, ते मेल्ट होत आहे। तोपर्यंत आपण इकडे साहित्य बघूया। हे डार्क कंपाउंड आहे, हे नाही घेतले मी, हे चॉकलेट कंपाउंड असतं। हे व्हाईट कंपाउंड, हे पॅकिंगसाठी मी तुम्हाला हे सॅम्पल दाखवती आहे। इथे मी चेरी घेतली आहे, इथे नागलीचं पान दोन घेतले, बारीक घेतले करून। हे पान मसाला आहे, यात कात आणि चुना मी टाकलेला नाही, फक्त त्यात बडीशेप, ते हरीभरी पत्ते असतात, ते गुलकंद असे, ते जो मसाला असतो तो पानवाल्याकडे इझिली मिळतो, तर तो मी घेतलेला आहे। आणि ह्या गुलाबाच्या पाकळ्या। तर मग चला मी पुढची तयारी करून घेते, तोपर्यंत आपलं चॉकलेट ही मेल्ट होत आहे। गाईज, हे बघा आपलं चॉकलेट असं मेल्ट झालं आहे। तर पटकन टाकून घेऊया, नाहीतर ते परत घट्ट होतं। आणि असे चार पाच प्रकारचे मोदकचे साचे घ्यायचे आहेत, कारण आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवावे लागणार ते। हे जे पान आहेत ते यात टाकूया। त्याच्यानंतर ह्या गुलाबाच्या पाकळ्या, मिक्स करूया। तर यात आपण टाकूया आता, हळूहळू टाकायचं आहे। आधी ते सगळीकडे असं पसरून घेऊया आपण। चॉकलेटने किंवा हातानेही पसरून घेऊ शकता। चॉकलेट लगेच घट्ट होतं, त्याच्यामुळे पटापट करावं लागेल। त्यात आता आपण हा पान मसाला आहे तो टाकूया। तो मी सगळा एकत्र मिक्स करून घेतलेला आहे। त्याचे छोटे गोळे करून घेतले तरी चालेल। हे चेरी टाकूया। परत चॉकलेटने भरून देऊया आता। टॅप करायचं थोडं, म्हणजे सगळीकडे पसरेल ते। गाईज, ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे ती। साईडच्या कडा क्लिअर करून घ्यायचे आहेत, ठीक आहे। इथे हे असंच इथे ठेवायचे, छोटी वाटी घ्यायची म्हणजे तो उभा राहील असं, आणि असंच फ्रीजरमध्ये ठेवायचे 15 मिनिटासाठी। मी अजून एक करून घेते, हे बाकीचे चारही अशाच पद्धतीने करून घेते तोपर्यंत। हे बघा गाईज, मी अशा पद्धतीने चार भरून घेतलेत आणि त्या वाट्यांमध्ये असे उभे ठेवलेत। हे मी आता 15-20 मिनिटासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। 15-20 मिनिटानंतर काढून घ्यायचे। हे बघा, 15-20 मिनिटं मी याला फ्रीजमध्ये ठेवलेले बाउल्स, आता आपण ते काढून बघूया कसे झालेत ते।
वाव, हे बघा किती सुंदर झालाय मोदक गणपती बाप्पाचा. हे बघा तो प्लेट मध्ये ठेवूया. अजून दुसरा काढूया. वाव, हे बघा खूपच सुंदर झाले आहेत. चला मी बाकीचेही काढून घेते. हे बघा मैत्रिणींनो किती सुंदर झालेत मोदक. वा वा सुपर, मलाही खूप आवडलेत. मीच प्रेमात पडले ह्या मोदकांच्या, खूपच सुंदर झालेत. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, मोदक ट्राय करा. हे बघा हा इकडचा शेवटचा चौथा. मी वेगळा साचा घेतलेला जाड पाकळ्यांचा, त्याच्या पाकळ्या कसल्या छान दिसत आहेत, रेड ग्रीन ह्याही छान आहेत. हे बघा